एक मोठी बातमी वाडा तालुक्यातून समोर आली आहे. खैर जातीच्या लाकडाची तस्करी करणारा एक ट्रक वाडा वन विभागाने पकडल्याची माहिती समोर आलेली आहे. दिवाळीमध्ये ही कारवाई करण्यात आली असून टेम्पो आणि खैर लाकडाची किंमत मिळून अंदाजे 5 लाखाच्या मुद्देमालासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. खानिवली कुडूस रस्त्यावरील निचोळे गावाच्या हद्दीमध्ये हा ट्रक आज सायंकाळी गावातील स्थानिक तसेच वन विभागाच्या मदतीने पकडण्यात आलेला आहे. त्यात खैर जातीच्या झाडाचे ओंडके आढळून आलेले आहेत. वाडा वन विभागाने ट्रक जप्त केला असून जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे रक्कम 5 लाख रुपये असल्याचे समजते. दिवाळीच्या सणामध्ये ही कारवाई करण्यात आल्यामुळे वाडा वन विभाग तसेच गावातील स्थानिकांचे कौतुक केले जाते. या संबंधित अधिक माहिती वाडा साय वनरक्षक प्रभाकर मस्के यांनी दिलेली आहे. आज 21/10/2022 रोजी सायंकाळी गुप्त बातमी मिळाल्यावरून आमच्या वन कर्मचाऱ्यांनी मौजे निचोळे गावाच्या हद्दीमध्ये एक टाटा कंपनीचा टेम्पो म्हणजे मोठा ट्रक MH04DS3094 हा बॉडी लेवल खैर लाकूड अवैधरित्या तोडून आणि वाहतूक करत असताना आमच्या वन कर्मचाऱ्यांनी पकडला. त्यामध्ये अविनाश कचरे, धम्मपाल मस्के, गणेश गावड, सुरेंद्र ठाकरे, वनक्षेत्रपाल विकास लेंडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे खैर लाकडाची किंमत 2 लाख रुपये आणि टेम्पोची किंमत साधारण 2 ते 2.5 लाख रुपये असा 4.5 ते 5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि त्यासोबत 2 आरोपी पण मिळून आलेले, ते आरोपी पण ताब्यात घेतलेले आहे.